आज मी शेव बनवणार आहे। शेव बनवण्यासाठी मी 1.5 किलो बेसन पीठ घेतलेला आहे आणि ते चाळणीने छान चाळून घेतलेला आहे। 1.5 किलो शेवसाठी मी 2 मोठे चमचे ओवा घेतलेले आहे, 3 चमचे मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा हळद घेतलेली आहे। 1 मोठा चमचा कडकडीत असं तेल गरम करून घेतलेले आहे, ते आता आपण पिठामध्ये घालूया। गरम गरम तेल घालून घ्यायचं आहे। 2 मोठे चमचे ओवा घेतलेले आहे। ओवा हातावर आपल्याला छान क्रश करून घ्यायचे आहे। क्रश करून आपण सर्व ओवा शेवमध्ये घालूया। 3 मोठे चमचे मिरची पावडर आणि हळद पावडर हेही घालूया। सर मीठे मीठ घातलं आहे। आता आपण हे सर्व पीठ मळून घेणार आहोत। पीठ मळून घेऊया। पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। पीठ मी छान मळून घेतलेलं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आपल्याला पीठ मळायचं आहे। आपल्या ठस्यामध्ये निघेल त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। घेतलं आहे, चकली लावून घेतली आहे शेवची। थोडं आपण ठस्याला तेल लावून घेऊया। जो हा ठसा आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पीठ घालूया। आपल्याला छान असं दाबून भरायचं आहे। चमच्याने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। ठसा लावून घ्यायचा आहे। पाडून पाहूया। तेल आपलं व्यवस्थित गरम व्हायला आलेलं आहे। तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे। यामध्ये शेव पाडूया। शेव छान आपल्याला तळून घ्यायची आहे। जोपर्यंत खालचा भाग व्यवस्थित तळला जात नाही तोपर्यंत आपल्याला शेव परटायची नाही आहे। एकदम अशी कुरकुरीत आणि सॉफ्ट अशी आपली ही शेव तयार होते। खायला एकदम कुरकुरीत अशी आपली ही शेव तयार होते। खालची साईड व्यवस्थित तळले गेल्यावरच आपल्याला शेव परतवून घ्यायची आहे। आता मी छान पलटवून घेतलेली आहे। खालचाही भाग आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत। शेव मस्त तळली गेलेली आहे। काढूया। तेल छान तिचं काढून घ्यायचं आहे। वाव, एकदम मस्त अशी आपली ही शेव तळली गेलेली आहे। ताटामध्ये काढूया। ताटामध्ये काढून घेतलेली आहे। पुन्हा आपण एकदा शेव पाडूया। शेव आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे। खालचा भाग व्यवस्थित तळला जात नाही तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा नाही आहे। एकदम तसंच आपल्याला तळून घ्यायची आहे व्यवस्थित। शेव व्यवस्थित आपली खालचा भाग तळला गेलेला आहे। परतवूया। पुन्हा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे। शेव छान तळली गेलेली आहे। काढूया। वाव, एकदम मस्त छान अशी शेव फुलली पण आहे आणि कुरकुरीत अशी आपली शेव तयार झालेली आहे। ताटामध्ये काढूया। एकदम छान अशी आपली मी शेव एकदम मस्त अशी तळली गेलेली आहे। आता सर्व शेव मी तळून घेणार आहे। 1.5 किलो बेसन पीठमध्ये आपली इतकी शेव तयार झालेली आहे। एक फुल परात भरून अशी मस्त अशी कुरकुरीत आपली शेव तयार झालेली आहे। थोडी शेव हातामध्ये घेऊन
किती असा कुरकुरीत आवाज येत आहे। हातामध्ये घेऊन मी एकदम अजिबात तेल हाताला लागत नाही, इतकी छान कुरकुरीत आवाज आहे तिचा। किती छान असा शेवचा कुरकुरीत आवाज येत आहे। एकदम छान आपली अशी ही शेव तयार झालेली आहे। 1.5 किलोची शेव आहे, एकदम परफेक्ट असं माप, एकदम कुरकुरीत आपली शेव तयार झालेली आहे।